राहुरी शहरामध्ये नागेबाबा मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या सहकार्यानं अजब डिस्ट्रीब्युटर्स यांच्या वतीनं आयोजित पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी बोलताना वाचनाचं महत्व पटवून दिलंय. कुठल्याही व्यवसायासाठी वाचन आवश्यक आहे, त्याची तुलना व्हॉट्सअपशी होऊ शकत नाही. जीवन सकारात्मक करण्यासाठी हे गरजेचं आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगला बदल होऊ शकतो, असं मत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर किरण कोकाटे यांनी व्यक्त केलंय. राहुरी शहरामध्ये नागेबाबा मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या सहकार्यानं अजब डिस्ट्रीब्युटर्सनं आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रदर्शन लावलं. त्या ठिकाणी 38,000 रुपयाचे पुस्तक विकली गेली. आम्ही एवढा प्रयत्न करतो की आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय जेवढं शक्य आहे, जेवढं आम्हाला सपोर्ट मिळतोय तो तेवढं आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. येणाऱ्या काही कालावधीमध्ये सर आता साधारणतः हा आमचा शेवटचा क्रम आहे. पुढील काही वर्ष आम्ही इतर राज्यामध्ये निघालो, ज्यामध्ये आम्ही आता आपलं कर्नाटक लँग्वेज मध्ये आपलं काम चाललं आहे. काही अनुवादित पुस्तक आहे, काही कॉपीराइट आहे. त्यानंतर आम्ही काही 2 वर्ष आम्ही बेंगॉली लँग्वेज मध्ये चाललोय. साधारणतः 2026 ते 2027 आम्ही पुन्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये अजून काही असे नवीन वेगवेगळे विषय घेऊन आम्ही परत उतरणार आहोत. यावेळी अध्यक्षस्थानी साहित्यिक संजय कळमकर होते. यावेळी अजबचे वितरक मनोज साळुंके, राजमाताचे चेअरमन भाऊसाहेब येवले, साहेबराव गाडे निवृत्त मुख्याधिकारी, भाऊसाहेब साबळे निवृत्त वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर सुधीर क्षीरसागर माध्यमिक शिक्षक सोसायटी संचालक, किशोर जाधव कारभारी फाटक, C24 तास ते संपादक वसंतराव झावरे आदी इथे उपस्थित होते. अध्यक्षपदावरनं बोलताना साहित्यिक संजय कळमकर म्हणाले की पालक मुलांसाठी 50,000 इंचा टीव्ही घेतील, मात्र 50 रुपयांचं पुस्तक घेऊन त्याला देणार नाही. पालक सुशिक्षित आहेत, मात्र सुसंस्कृत नाहीयेत. पुस्तकांच्या वाढत्या किमतींमुळे वाचनाचे प्रमाण कमी झालंय. अजबनं ते वाढवण्यासाठी चांगला प्रयत्न केलाय, असं ते यावेळी म्हणालेत. बाईट प्रकाशनाचे आभार मानले पाहिजे की अत्यंत ग्रामीण भागात त्यांनी ग्रंथ प्रदर्शन भरवलेलं आहे. सध्या आपण म्हणतो तरुण पिढी वाया गेली व्हॉट्सअप फेसबुक, परंतु त्यांना नावं न ठेवता अजूनही वाचन संस्कृती मला वाटतं टिकून आहे. त्यांच्यापर्यंत पुस्तकं कशी जातील हे फार महत्त्वाचं. वाचक पुस्तकं घेत नाही त्याचं कारण पुस्तकाच्या किमती हे सुद्धा आहे की आज 300-400-500 रुपये देऊन पुस्तक घेणं हे वाचकांना परवडत नाही असं मला वाटतं. मग अजबनं त्यावर अत्यंत उत्तम पद्धतीनं कमी किमतीमध्ये दर्जेदार पुस्तक या पद्धतीनं जवळजवळ 550 प्रकाशनं करून ग्रामीण भागापर्यंत हे पुस्तक पोहोचवलेलं आहे. आणि आपल्या लोकांच्या सवयीप्रमाणे आपल्या दारात जर काही चांगलं येत असेल तर निश्चितपणे आपण त्याचा स्वीकार करतो. म्हणून राहुरीसारख्या ठिकाणी हे प्रदर्शन भरलं आहे हा एक या सगळ्या परिसरातील राहुरीतल्या तरुणांना एक सुवर्ण संधी आहे, स्त्रियांना सुवर्ण संधी आहे की आपण सध्या जे अस्वस्थ आहोत, आपल्या कुटुंबामध्ये जे अस्वस्थता आहे, स्ट्रेस आहे, दडपण आहे, याचं कारण हे सगळं आपण ज्या आभासी जगात जगत आहोत ते आहे. आणि पुस्तकी वास्तव जग आहे ते आपल्याला वास्तव जगाचं भान देतं. म्हणून आपण कुठल्याही प्रकारची ऐतिहासिक असतील, ऐतिहासिक पुस्तकं आपला इतिहास आपल्याला सांगतात, आपल्या मनात स्वाभिमान निर्माण करतात, मनोरंजन करतात पुस्तकं, विज्ञानाची माहिती देतात आणि आयुष्याचा मार्ग दाखवतात. त्यामुळे कुठलंही पुस्तक या ठिकाणी येऊन फक्त 70 रुपयामध्ये जर तरुणांनी खरेदी केलं तर त्याचं निश्चित आपल्या मनावर जे तरुण शेल्फी काढतात, मला वाटतं पुस्तक घेणं म्हणजे एक आयुष्याचं शेल्फी काढणंच आहे, त्यांनी हे पुस्तकं खरेदी केले पाहिजे. अजबने जी संधी त्यांना दिली त्याबद्दल अजबचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. राजमाता पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब येवले यांनी अजब डिस्ट्रीब्युटर्समुळे आपले पुस्तक इतर भाषांमध्ये भाषांतरित होऊन राज्याची सीमा ओलांडणार आहे असं सांगितलंय. भाऊसाहेब येवले आज अजब प्रकाशनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची गुरुकिल्ली या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये कोणतं व्यसन कसं सोडावं याची माहिती दिलेली आहे. तंबाखू, दारू, का ही जी व्यसनं वाढत चाललेली आहे त्याला ब्रेक बसावा या दृष्टिकोनातून हे पुस्तक
लिहिलेलं आहे. लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं, त्याच्यातलं ज्ञान घ्यावं आणि वाचल्यानंतर आपल्या अंगी जर एखादं व्यसन असेल तर ते सोडावं, त्या दृष्टिकोनातून ह्या पुस्तकामध्ये लिखाण करण्यात आलेलं आहे. आणि हे पुस्तक 2025 पर्यंत भारतातल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये याचं ट्रान्सलेशन होणार आहे, म्हणजे भविष्यकाळात महाराष्ट्राच्या सीमा पार करून हे पुस्तक भारतभर जाणार आहे. आणि या पुस्तकाचा निश्चितच वाचक स्वागत करतील. यावेळेस यापूर्वी जे माझी पुस्तकं प्रकाशित झाली व्यसन, त्याचंही वाचकांनी स्वागत केलेलं आहे. या पुस्तकाचाही चांगला प्रतिसाद मिळेल आणि समाजामध्ये जी वाढती व्यसनहीनता आहे ती कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद. जय व्यसन. राऊरी या ठिकाणी एक स्तुत्य कार्यक्रम, पुस्तकांचं प्रदर्शन या ठिकाणी, अजब प्रकाशन आणि नागीबाबा मल्टीस्टेट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलं. आणि मला वाटतं हे आजच्या काळामध्ये फार आवश्यक आहे. आज इंटरनेटच्या जमान्यामध्ये किंवा ICDच्या या युगामध्ये वाचन संस्कृती ही का जरी लुप्त पावलेली नाही आहे, पण त्याला आणखीन चांगलं त्याचं बळकटीकरण करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न फार आवश्यक आहे. आज आपण पाहतो सकाळी उठल्यापासून आपण सातत्याने मोबाईलवर असतो, पण त्याचबरोबर वृत्तपत्रांचं महत्त्व कमी झालेलं. सकाळी आपण पहिल्यांदा आलं की पहिल्यांदा पेपर पाहतोच, वेगवेगळ्या प्रकारचे पेपरमध्ये बातम्या आपण पाहतोच. त्याच अनुषंगाने मला वाटतं अजब प्रकाशनाचं फार मोठं कार्य आहे. 3000 त्यांची प्रकाशने आहेत आणि अशा प्रकारचं प्रदर्शन म्हणजे कमी किमतीत पुस्तकांच्या किमती आहेत, पण खऱ्या अर्थाने म्हणजे त्याच्यामध्ये लेखकाचे प्रयत्न असतात, इतर खर्च असतो, हे सर्व पाहता योग्य किमतीत हे पुस्तक त्यांनी उपलब्ध त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. 100 रुपये ते 600 रुपये किंमत असणारे पुस्तक फक्त 70 रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे. ह्या प्रकारचे प्रयत्न निश्चितपणे मला वाटतं यामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी याला एक चांगली चालना मिळणार आहे. आव्हान हेच आहे की आता घरामध्ये जर छोटंसं ग्रंथालय आपण ठेवलं, पालकांनी इतर गोष्टी आपण करतच असतो, पण त्याचबरोबर जर एक छोटंसं ग्रंथालय आपण आपल्या घरामध्ये, बरीचशी लोकं करत आहे, बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळतं. ज्या प्रकारची जीवनशैली आपली जीवनशैली असते त्यामध्ये वाचनाचं महत्त्व आहे, त्यामध्ये एक छोटंसं ग्रंथालय घरामध्ये असलं तर मला वाटतं पूर्ण घराला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळू शकते, आपल्या जीवनामध्ये आनंद मिळू शकतो. कारण आज महत्त्वाचे जे आहे जीवनामध्ये सुखदुःखही असतात, पण त्याला सामोरं जाण्यासाठी चांगल्या रीतीचे एक चांगल्या प्रकारचं एक मनाला एक चांगल्या प्रकारचा आहार आवश्यक असतो. एक चांगल्या प्रकारचा आहार जर मिळाला मनासाठी, शरीरासाठी आहार घेतच असतो, त्याचबरोबर मनाला एक चांगला सात्विक आहार मिळाला आपल्या जीवनही सात्विक होऊ शकतं. तेव्हा वाचनाद्वारे कुठल्या का म्हणजे कुठलाही आपली प्रोफेशन असावं, कुठलाही आपण शेतकरी असो, डॉक्टर असो, इंजिनियर असो, कुठल्याही प्रकारचा आपली आपण आपलं इन्कम मिळवण्यासाठी जी काही आपण ॲक्टिव्हिटी करत असतो त्यामध्ये वाचनाचं फार महत्त्व आहे. कुठल्याही दरम्यान यावेळी मनोज साळुंके यांचं भाषण झालंय. याप्रसंगी डॉक्टर दिलीप कुलकर्णी, सचिन सदाफळ, दगडू जाधव गुरुजी, शंकरराव धोंडे, मुरलीधर नवाळे, सुरेश हरेल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भरत दारुंडे यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन वसंतराव झावरे यांनी केलंय. यावेळी बहुसंख्य पुस्तकप्रेमी इथे उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, 24 तास राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.